तर मित्रांनो तीन चार दिवस झाला माझा एक मित्र होता एक्सपायर झाला पण मित्रांनो मला एक तुम्हाला सांगायचं आहे आम्ही मधी गुजरातला गेलतो मग गुजरातला जाताना आमच्यासमोर भरपूर काय घडलं म्हणजे काय घडलं ॲक्सिडेंट झालं तर बघितलं ॲक्सिडेंट झालेलं बघितलं दुखापत कुणाचे म्हणजे दुखापत झालेले एक्सपायर झालेलं कोण काय नव्हतं हो त्यात चांगली गोष्ट आहे आणि रस्त्यावर भांडण बघितली की एकामेकाला कट मारून जाताना भांडण झालेली भरपूर काय बघितलं आमच्यासमोर पोरांना एकमेकाला मारत होती आणि बाहेरगावी गेल्यानंतर असं आपल्या समोर आपल्यासोबत करतच की आपल्याकडं एखाद्या वेळेस चुकून समोरच्याला कट बसतो आणि कट बसल्यानंतर समोरचा रॉंग बोलणार मग आपण पण उतरून रागाने एकमेकाला वाद लागतो पण मला एक सांगायचंय जरी तुम्ही गाडी चालवताना मित्रांनो बाहेर गेला आणि गाडी चालवता तुम्ही जास्त फास्ट गाडी चालवतच जाऊ नका कारण जे आमच्या समोर घडलंय ही मी तुम्हाला सांगायला लागलोय मी सुद्धा गाडी चालवत होतो मी माझ्या एका चुकीमुळं आम्ही पण माझी गाडी बंद पडली आम्ही नॉनस्टॉप गाडी चालवल्यामुळे माझी गाडी रस्ता रस्त्यावर बंद पडली पण मागून गाडी येत होत्या आम्ही पाच सहा जण होतो गाडीमध्ये माझी लेकरं पण होती काय झालं नाही काय अडचण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं तर मित्रांनो मला एक तुम्हाला सांगायचं ज्यावेळेस तुम्ही गाडी फास्ट चालवता त्यावेळेस तुम्ही गाडी फास्ट चालवतच जाऊ नका गाडी एकदम दमान चालव जावं शिस्तीन चालवत जावं कारण का आपलं जीवन परत न ना मिळत नाही आपल्याला जीवन आणि ह्यांनी चा एक अनुभव घेतला की गाडी गरम झाल्यामुळे गाडी बंद पडली होती तिथून त्यांनी काय केलं माहिती का साठच्या च्या वर स्पीडच घेतलं ना एक महागारी महागारी असतं साठच्या वर नव्हतं स्पीडच नव्हतं ऐंशी जास्तीत जास्त ऐंशी ह्याच्या वर गाडी चालवली ती पण ऐंशी कधी हायवे ला गाडी होती आणि रस्त्यावर काम होते त्या रिकाम असल्यामुळं कारण की अचानक कोण पण आडो येतं आणि चुकावं आपल्याकडनं काहीतरी दुखापत होते आता आमच्यासमोर असे झालेत खिस्से त्यामुळे आम्ही चांगला अनुभव घेतला तुम्ही पण बाहेर ड्रायव्हिंग करत असाल आमचा प्रवास करत असाल तर स्वतःची काळजी घेऊन आणि घरच्यांचा विचार करा की कारण की तुम्ही त्यांना महाग सोडून जाता ती तुमची वाट बघत वाट बघत असते त्यामुळे जाताना सावका जा, जाणं आणि येणं म्हणजे सावकाश आणि स्वतःची काळजी घेत जावा आणि घरच्यांची पण काळजी घेत जावा मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ज्या वेळेस तुम्ही ड्रायव्हिंग करता रात्री अंधार पडलेला असतो रात्री भरपूर एक दोन वाजलेले असते आणि ज्यावेळेस तुमच्या डोळ्याला येते त्यावेळेस मला एक तुम्हाला पष्ट सांगायची गाडी साईडला दाबा साईडला मस्तपैकी आराम करा एक तास दोन तास सोबत घडलेला आणि मित्रांनो आम्ही रस्त्याच्या खाली गाडी गेली उतरून ज्यावेळेस मला डोळं झाकल गाडी खाली कमीत कमी के बारा वाजलेले मला कसं माहिती साडे अकरा बाराच्या आसपासच मला झोप लागतील गेलो पुण्याला गेल तर तुम्ही ती व्हिडिओ बघितला असाल ह्यांचे तेरच करायला त्यावेळेस ते येताना जर आम्ही लवकर आलो असतो पण पावसामुळं गाडी समोरच काय दिसत नाही त्यामुळं आणि हा पाऊस पडताना काय काय गाडींमधन समोरचं काय दिसत नाही दुख दुख दिसत त्या टायमिंगला पण तुम्ही गाडी एका साईडला घेऊन थांबा पाऊस कमी झाल्यावर हो जावा कारण की पाऊस पडताना काय काय लोकांना समोरचं काय दिसत नाही त्यावेळेस पण गाडी साईडला घेऊन थांबा आणि येताना पण तसंच झालं पाऊस येत होता समोरच काही दिसत नव्हतं आणि त्यात न डुलका लागला थोडक्यात असं त्या टाइमिंगला कोण नव्हतं मी ह्यांनी आणि प्रसाद आम्ही तिघच होतो गाडीत पण वाईट घटना घडत्या करता वाचली कारण का मी लगेच गाडीत न उतरून प्रसाद म्हणलं तू गाडीचा लांब पण नाही आम्ही टिंपूर्नी टिंबूरनी क्रॉस केली क्रॉस केली त्या टायमिंगला तसं झालं एकदम ह्याला डुलका लागला आणि त्या टायमिंगला मला पण डुलका लागला होता त्यामुळे मला काय माहित तु नाही परत ह्यांनी मला सांगितलं की असं असं झालं पण मित्रांनो मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला किती बी मोठं तुम्ही ड्रायव्हर असू द्या काय पण असू द्या पण ज्या वेळेस माणसाला झोप लागते त्यावेळेस माणसाला काय कंट्रोल होत नसेल त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जास्तीत जास्ती बारा एक वाजेपर्यंत जर गाडी चालवली जर तुम्हाला त्याचं समजा कंटिन्यू तुम्ही गाडी चालवता चाल, तुम्ही ते प्रयत्न करू शकता पण मी माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्हाला झोप लागते बारा वाजेल बाराच्या आतमध्ये गाडी हायवेला आणि झोपायचं मग आम्हाला पुण्याला किस्सा झाल्यापासून मी ह्यांना आम्ही सुरतमध्ये वाफी मध्ये आम्ही थांबलेलो त्या टायमिंगला सव्वा दहा साडे दहा झाले आम्हाला जेवण करू तर साडे अकरा झाले मी तिथं जेवायच जेवण ऑर्डर करायच्या आधीच तिथं हॉटेलमध्ये बसलो ऑर्डर वगैरे केलं ऑर्डर मी ह्यांना सांगितलं जेवण झालंय म्हणलं पुढे आपल्याला रूम नाही म्हणतील आपण इथेच कुठं जवळपास मुक्काम करूया म्हणलं कारण की आता तुम्ही जेवण केलंय शक्यतो कसं असतं काय काय जणांना जेवण केलं कळलं की आळस येतं झोप येतं मग जेवण जर तुम्हाला जेवण केलं किंवा जास्त तर बाराच्या पुढं जी फॅमिली सोबत जातं त्यांनी तर बाराच्या पुढं बाहेर प्रवास करू नये कारण की रूम कुठं असतात नसते आणि ज्या टायमिंगला आपण बाहेर गावाला जातो त्या गावाची आपल्याला माहिती रस की काय नसतं त्यामुळे मी तिथं त्यांना सांगितलं त्यांनी माझं ते ऐकलं आणि आम्ही तिथंच रूम करून राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो कारण की आपला जीव भरला तर सगळं बर परत कुठलं जरी काम असेल तर आजचं उद्या होत पण आपला जीव गेला की काहीच नाही होऊ शकत शकतो अर्जंट व्हिडिओ काढला मी कारण का समोर आज पण आणि ती पण पंढरपूरातच आम्ही इकडे येताना म्हणून म्हणलं आता काहीतरी आम्ही एवढे सगळे व्हिडिओ काढतो तुम्हाला म्हणजे सांगण्यासाठी की असं करू नका तसं करू नका आणि अजून एक व्हिडिओ काढावा म्हणलं की ज्या ज्यावेळेस आपली फॅमिली सोबत असतो आपण जेव्हा एकटं कुठला आमच्या प्रवासाला जातो त्यावेळेस संध्याकाळचा होता होईल तेवढं ड्रायव्हिंग तुम्ही टाळा आणि गाडी स्लो स्वतःचा जीव जपा आणि दुसऱ्यांच्या पण जीवाला जीवाला का जीवाची काळजी मित्रांनो गाडी हाय एकशे वीस एकशे ऐंशी दो दोनशे पर्यंत स्पीड आहे म्हणून आपण गाडी पळवतो हो काही वेळेस आपल्याला गाडी कंट्रोल होत नाही सगळ्यांचं कसं झालं माहिती का हायवे झालेत म्हणून माणसांना काय वाटतं की फास्ट जावं पण ही सगळ्यात चुकीच आहे हायवे झाले आपला जीव अचानक कोण कुठे नाही येत मग तुमच्यावर तुमचा कॉन्फिडन्स असतो तुम्ही गाडी व्यवस्थित चालवू शकता मला माझ्या कॉन्फिडन्स आहे मी धडकलेलो विचार आणि आम्ही अहमदनगर मधने अहमदनगर ना अहमदनगर अहमदनगर सोबत तसंच झालं अचानक कुत्रा आलं कारण की मुके जनावर असते त्यांना वाटतं की आपण काही रस्ता क्रॉस करू शकतो ती अचानक गाडी आणि एवढंच नाही की मी आठ पंधरा दिवसाखाली एवढे किस्से माझ्या गाडीला कसं साईडला की कुत्रे बरोबर पडले ती पण का ते अचानक येतात आपली गाडी फास्ट असते आपल्याला कंट्रोल होत नाही मला एकच भावांना तुम्हाला सांगायचं आपण घरातनं बाहेर पडतो ज्यावेळेस आपण मी माझं वडील ड्रायव्हर होतं दिवस दिवस दोन दोन दिवस घरात येत गार नव्हतं त्यावेळेस आम्ही त्यांची सोन्यासारखी वाट बघायचो वडील कधी घर येते तर हातात त्यांच्या काय जर खायला फोडा दिसणार मग हाऊसनं जात होतो आम्ही पण मित्रांनो तसेच आपण का बाहेर गेलो ना गाडी चालवायला आप ले ले आप ले आपले लेकर आपल्या घरातली फॅमिली आपली वाट बघत बसली असती मला एकच सांगायचं मला बाहून आपलं जीवन परतनं नाही गाडी रस्त्याच्या कडेला दाबा किंवा लॉज बघा तुम्ही जाऊ द्या पैसे गेले तर गेलं पैसा विचार कर ना का आपण करतोय आपल्या फॅमिलीसाठी आपल्यासाठी करतोय जर तुम्ही बाहेर गेला हायवेला कुठे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवा तुम्ही एक तास दोन तास कच कच झोप काढा मित्रांनो कचकडून झोप काढा पण रात्रभर गाडी चालवायची डिरिंग करणार का मी तुमच्या कळकळीची विनंती मित्रांनो कारण का स्वतःचा जीव जापा तुमचं कोणीतरी वाट बघतंय घरी तुमच्यासाठी कोणतं म्हणजे असं इच्छुक झालेलं असतं अरे बाबा माझा वडील घरी येते हो माझा भाऊ घरी येतोय हो माझा नवरा घरी येतोय कारण का ही आमच्यासोबत भरपूर या गाडीला मी पण ड्रायव्हरिंग करत होतो ज्यावेळेस सोशल मीडियाच्या सोशल मीडियावर यायच्या अधोकर दोन तीन वर्ष परिस्थिती नाजूक होती त्यावेळेस पैशाची अडचण होती हा त्या uh, त्यामिंगला ड्रायव्हिंग करत होते आणि त्यांनी स्वतः बाराच्या पुढे कधीच गाडी चालवली नाही त्यांनी पण म्हणायचे कारण की ती फॅमिली घेऊन जायची त्यांना सांगायचे की मी बारा नंतर करणार नाही कर... मला ड्रायव्हिंग बारा नंतर ना जमतच नाही म्हणून मी स्पष्ट सांगायचं कारण तुम्हाला यायचं न्यायचं असेल तर मला ड्रायव्हिंग गाडीवर बदलीला नेऊ शकता नाही तर तुमची इच्छा पण मी बारा नंतर ड्रायव्हिंग करणार नाही आपण कुठं तर थांबूया कारण की तुमची पण फॅमिली माझी पण घरी फॅमिली वाट बघती आणि त्या टायमिंगला मी मी सुद्धा ड्रायव्हर जातो आधी मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज कुठेतरी मी इथं आलोय मी ड्रायव्हर होतो माझं गॅरेज होतं मी गॅरेज बघत बघत बदली जात होतो कारण पोट वाईट आहे पोटासाठी आपण कुठं पण फिरतो फिरतो कारण ते दिवस माझ्यावर इतकं बेकार होतं प्रत्येकाला प्रत्येकाचा दिवस बदलत असते सारखं दिवस राहत नसतं तर मित्रांनो कष्ट करा कष्ट केल्यानंतर सगळे फ् सक्सेस होते पण मला फक्त ही सांगण्याची विनंती मी तुमच्या समोर करतो की गाडी चालवताना तुम्ही विश्रांती घ्या आराम करा नंतर गाडी चालवा प्लीज भावांनो माझा ऐका आणि छोटा बारका मोठा भाव समजून ऐका आणि कधी अशी समजा अडचण कुठल्या गोष्टीची आली समजा तुम्हाला कोणाला युट्यूब चालू करायचं आहे किंवा फेसबुक चालू करायचं आहे मला कोणी नव्हते सांगायला पण तुम्हाला सांगायला मी आहे मित्रांनो जेवढं मला येते तेवढं मी तुम्हाला सांगेल सांगितलं असं नाही की आम्ही फक्त म्हणतात आणि सांगत नाही खूप जणांना युट्यूब बद्दल फेसबुक बद्दल माहिती सांगितली अजून पण ह्यांना फोन येतात ज्यांच्याकडे नंबर आहेत त्यांचे की मला ही युट्यूब बद्दल बद्दल जरा माहिती हवी होती पण माहिती मी देतोय चला मित्रांनो न वेळ होता आता आपण जाऊया काही विषय नाही सगळ्यांना मी रस्त्यावर थांबून काढे माझ्याकडे बघायला लागली यांना जाणारी पण थांबायला लागली तर आपण मस्तपैकी व्हिडिओ शूट झालेला आहे आणि आता इथून आपण जाऊया घराकड कारण का रस्त्यावर थांबून मी अर्जंट ह्याच्या पाठीमागच पलीकडंच पलीकडेच पाठी घेतलं गाडी अशी उडून साईडला कडे पडलेली त्याच्यावर बाबा आणि एक माणूस होतं मग त्याला काय लागलं नाही आम्हीच उचललं तिथं मग तिथं व्हिडिओ काढणं आम्हाला योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही पुढे येऊन काढलं तरी पण खडगं बघून गाडी चालवा स्वतःची काळजी घ्या आणि